निर्मल भारत उज्ज्वल भविष्य या अंतर्गत महावितरण पुसद यांचेकडून कार्यक्रम संपन्न। दिनांक 26 जुलै 2022 रोजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रेक्षागृह पुसद येथे जिल्हा प्रशासन महावितरण महापारेषण आणि महानिर्मितीच्या वतीने आयोजित उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी उमरखेड श्री व्यंकट राठोड साहेब यांनी स्वीकारले। तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी यवतमाळ श्री प्रमोद सिंग दुबे साहेब, विशेष अतिथी म्हणून माननीय उपमहा व्यवस्थापक श्री पाकमोडे साहेब, गटविकास अधिकारी पंचायत समिती पुसद श्री गजानन पिल्लेवाड साहेब, तसेच अधीक्षक अभियंता पायाभूत आराखडा अमरावती दीपक देवाते साहेब, कार्यकारी अभियंता महापारेषण यवतमाळ राजू भोयर साहेब, यवतमाळ मंडळाचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी साहेब हे उपस्थित होते। यावेळी सरकारच्या विद्युत क्षेत्रातील विविध योजनातील लाभार्थ्यांना सन्मानित करण्यात आले। काही लाभार्थ्यांनी यावेळी आपले मनोगतही व्यक्त केले। याच कार्यक्रमात बंजारा समाजाचे पारंपरिक नृत्यसुद्धा सादर करण्यात आले व पथनाट्यसुद्धा सादर करण्यात आले। उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य या कार्यक्रमादरम्यान वीज क्षेत्राची यशोगाथा असलेल्या 7 चित्रफिती दाखविण्यात आल्या। यावेळी अध्यक्ष भाषण उपविभागीय अधिकारी श्री व्यंकट राठोड साहेब यांनी केले। त्यांनी बोलताना महापारेषण आणि महावितरण पुसदचे काम उत्कृष्ट आहेत, परंतु अजून एका बाबतीत सुधारणा करावी, ती म्हणजे नागरिकांना देण्यात येणारे 25 वीज बिल। यावेळी त्यांनी मलाच जवळपास 2 लाखाचे वीज बिल पाठविले, ते मी न भरल्यामुळे माझे वीज कनेक्शन कापण्यात आले असेही म्हणाले। यानंतर आभार प्रदर्शन होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। ऍक्च्युअली आपण हिंदी सिनेमामध्ये एक डायलॉग ऐकतो की कानून के हात बहुत लंबे होते, पण तो डायलॉग आता खोटा ठरवलाय आपल्या इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटने, इलेक्ट्रिसिटी बोर्डने। आता इलेक्ट्रिसिटी MSEB के हाथ बहुत लंबे हैं, जो हर गांव के हर घर में हर कोने में जाके पहुंच चुके हैं। पूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्र सहित पूर्ण भारतामध्ये प्रत्येक घरामध्ये इलेक्ट्रिसिटी पोहोचण्याचं काम केंद्र शासनाने, राज्य शासनाच्या प्रयत्नाने आपल्या 25 वर्षामध्ये दिलं आहे। त्याचं असं हे उदाहरण आहे की आपण 2.5 तासापासून या हॉलमध्ये आहोत आणि एकदा सुद्धा लाईट गेलेली नाही। तर MSEBच्या कार्यक्रमात लाईट जायची। मी असेही दिवस पाहिलेले आहेत की दिवसातून फक्त 2 ते 3 तास ग्रामीण भागामध्ये लाईट असायची, रात्रीचं तर काही सांगायची सोयच नसायची। क्रिकेट पाहण्यासाठी आम्ही त्रासून जायचो, शेवटी आपल्या रेडिओवर कॉमेंट्री ऐकून आपलं मनोरंजन किंवा आपली आवड आम्ही हे करून घ्यायचो। पण आता तसं राहिलेलं नाही। ग्रामीण भाग असो शहरी भाग असो, फार मोठ्या प्रमाणावर फार चांगल्या प्रमाणे MSEB आपली सर्विस प्रोव्हाइड करते। जे ट्रान्समिशन महाजन ट्रान्समिशनचं परफॉर्मन्स सगळ्यात चांगलं आहे। ज्या ट्रान्समिशनमध्ये ज्या लॅब सिस्वायच्या वितरणामध्ये ज्या लॅब सिस्वायच्या त्या आता बऱ्या प्रमाणावर त्यावर नियंत्रण MSEBने आणलेलं आहे, ट्रान्समिशन कंपनीने आणलेलं आहे। आणि नॅशनल पॉवर ग्रीड बनवून ज्या क्षेत्रात जास्त डिमांड आहे अशा क्षेत्रामध्ये जिथं कमी डिमांड आहे तिथून इलेक्ट्रिसिटी पोहोचली जात आहे। अशा प्रकारे हे फार मोठं काम महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड करत आहे। बोर्डच्या नावाने आता 4 कंपन्या करत आहेत। फक्त एकच आता मडावी साहेब आहेत, आपले आडे साहेब आहेत, त्यांनी फक्त बिलिंगच्या बाबतीमध्ये थोडंसं अजून सुधारणा करणे गरजेचं आहे। नाहीतर माझ्यासारख्यालाच पहिल्याच महिन्यामध्ये 2,16,000 बिल आलं होतं, जे अजून भरलेलं नाही, त्याच्यामुळे माझं कनेक्शन सुद्धा कापलेलं आहे। क्वार्टरचं कनेक्शन पूर्ववत करावं मी आडे साहेबांना बोललोय। कारण असं होतं की आपले जे रीडिंग घेणारे, जे आपण बहुतेक आउटसोर्स केलेलं आहे ते काम, रीडिंग घेणारे लोक व्यवस्थित रीडिंग घेत नाही। त्याच्यामुळे जो एखादा व्यक्ती जो 50 युनिट वापरणाऱ्या व्यक्तीला 3,000 युनिटचं बिल येतं आणि मग लगेच दुसऱ्या दिवशी पेपरला बिलिंगच्या बाबतीमध्ये बाकी सर्व गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत। पूर्वी 10-15 वर्षापूर्वी थोडासा वारा सुटला की 4 तास इलेक्ट्रिसिटी गायब राहायची।
इथं लालटेनचं उदाहरण आलं. मी स्वतः मेणबत्ती, म्हणजे त्यावेळेस लालटेन नव्हते, मेणबत्तीचा जमाना आला होता, मेणबत्तीवर अभ्यास केलेला आहे. एवढं वाईट परिस्थिती होती. पण आता ग्रामीण असो का शहरी असो, इलेक्ट्रिसिटीची आपल्या डिपार्टमेंटची जी सर्व्हिस आहे ती फार चांगल्या प्रकारे उत्तम झालेली आहे. फक्त आता बिलिंगच्या बाबतीचा जो विषय आहे तो व्यवस्थित त्यांनी सुधारावा, आणि त्यासाठी माझ्या शुभेच्छा पण आहेत. आणि साहेबांनी, मडावी साहेबांनी मला या ठिकाणी बोलवलं, मला अध्यक्ष म्हणून गौरव केला, अध्यक्ष म्हणून सत्कार केला, अध्यक्ष बनून त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य, पॉवर ॲट 2047 ह्या त्यांच्या हा जो त्यांनी लक्ष घेतला आहे की आत्मनिर्भर इलेक्ट्रिसिटी जनरेशन, ट्रान्समिशन इत्यादी सर्व गोष्टीमध्ये डिपार्टमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आत्मनिर्भर होईल 2047 पर्यंत, अशा त्यांना मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपतो. जय.